झी 24 तास एक पाऊल पुढे। वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते। आपण पाहतात झी 24 तासचा विशेष कार्यक्रम वो फिर नहीं आते। आपल्या सोबत आहेत सीमा देव, अशोक खराणे, दिलीप ठाकूर, इसाक मुजावर आणि आत्ताच आपल्याकडे काही मिनिटाकरता आहेत रमेश देव। रमेश देवजी आपलं स्वागत। मला आपला प्रश्न विचारायचा आहे, राजेश खन्ना आणि आपलं नेमकं नातं काय होतं, काय भावना आहेत आपल्या मनात आत्ता? फार वाईट घटना घडली। आनंद पिक्चर मध्ये मला पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली। मी भाग्य समजतो तेव्हाचा, कारण त्यावेळी माझी स्ट्रगलिंग पिरियड चालला होता हिंदीमध्ये। मराठीमध्ये मी हिरो होतो, सीमाबाई हिरॉईन होत्या, पण हिंदीमध्ये आम्ही दोघंही स्ट्रगल करत होतो। अशा वेळी मला आनंद पिक्चर मिळाला। मी ऋषिदांच्याकडे गेलो होतो, ज्योतिष स्टुडिओ मी आज जाताना ऋषिदांचं वरती ऑफिस होतं, त्यांनी मला बघितलं, अरे उपर ये उपरा जा। म्हणजे देख रमेश, मेरी पिक्चर एक शुरू हो रही है, उसमें तुझे काम है और उसमें राजेश खन्ना काम कर रहा है। अरे खुशी से मैं, इतनी खुशी हुई मुझे बहुत। बोले पैसे क्या लेगा? मैंने बोला एक रुपया लूंगा। बोले एक रुपया? हाँ दादा, एक तो आप जैसे डायरेक्टर के साथ काम करने की संधि मिल रही है और दूसरा राजेश खन्ना के साथ काम करने की संधि। आई वॉज वेरी हैप्पी यू नो। रमेश देवजी, या क्षणाला त्यांची कुठली आठवण आपण आमच्याशी शेअर करू शकाल? अब याद आता एक सीन मुझे, राजेश खन्ना को मैं गाली देता हूं, शायद आप लोगों को भी याद आएगा। अरे ओ साले खड़ा गए हूं बैठ। तो वाइफ मेरी तरफ मुड़कर कहती है कि अहो तुमसे जीवन के हार है क्या? नहीं, क्या बोलता है? तो राजेश खन्ना बोलता है कि अरे अरे तुझे मैंने बहन माना है तो मैं तेरा भाई, तो साले को साले कहने देना। हा एक सीन होता आणि मला सारखा कॉन्शियसनेस यायचा की या माणसाला आपण साले, साला हा शिवी आहे, तिथे मी शिवी म्हणून वापरलेली असते। असं नाही की बाबा साले साले साहेब आई असं नव्हतं ते, अभे ओ साले बैठ ना असं दररोज ये मेरा टोन था। मैं जरा डर गया था। राजेश खन्ना मेकअप करके आए और हमारे पे बॉम्ब जैसा फेंका वैसे फेंका उन्होंने और मुझे कहा कि देख रमेश, सीमा जी आपको एक याद बताता हूँ, गिरगांव में मैं रहता था तब वहाँ के जो ईरानी होटल के पास खड़े रह के मैं आप दोनों को वॉच करता था, आप दोनों को देखने के लिए मैं वहाँ खड़ा रहता था। मैंने बोला क्या मजाक कर रहे हो क्या? मैंने बोला नहीं, आप उस वक्त मराठी पिक्चर में हीरो थे, आपकी बैनर वहां लगती थी, मैं मराठी पिक्चर कभी कभी देख भी लेता था, उसमें आपका काम था, बड़ा अच्छा लगता था और आपको देखने के लिए हम खड़े थे। शायद उन्होंने सच कहा होगा, शायद हमारा नर्वसनेस निकालने के लिए कहा होगा। लेकिन ये डायलॉग सुनने के बाद मुझे बड़ी खुशी हुई और वो सीन हमारा बड़ा प्यारा निकल गया। वाह रमेश जी, त्यांची त्यांचं नेमकं वेगळेपण राजेश खन्नांचं आपण काय सांगाल? वेगळेपण खूप आहे, खूप वेगळेपण आहे। हल्लीच्या कलावंताबरोबर देखील मी सगळ्यांच्याबरोबर कामं केली, हिरॉईन बरोबर कामं केली, हिरोईनच्या बरोबर कामं केली। पण हल्लीचा कलावंत हिरो आणि हिरॉईन हे सदोदित हिरो आणि हिरॉईन असतात आणि कॅरेक्टर आर्टिस्टकडे त्यांचं लक्ष जे असते ते एक कॅरेक्टर आर्टिस्ट आहे। मी कधीच हिरो झालो नाही, पण मी कॅरेक्टर आर्टिस्ट होतो, व्हिलन झालो होतो पुष्कर पिक्चर्समध्ये।
त्यावेळी ते नातं नव्हतं. राजेश खन्नाचं केलं तर बिलकुलच नव्हतं. राजेश खन्ना म्हणजे भेटला ना तर इतक्या प्रेमानं भेटायचं आमच्याशी. अहो खालच्या एक्स्ट्रॉजमधले देखील जुने जे काही चार चार पाच पाच वर्षे काम करणारे किंवा दहा दहा वर्षे काम करणारी माणसं होती ना, त्यांना भेटल्यामध्ये तो देखील त्याला अहो कैसे हो बेटे, हां आजकल बहुत दिन हो गए दिखा नाही तुझे, तो आप बुलाते नाही. म्हणजे म्हणे मैं बुलाने वाला कौन हूँ, मैं थोड़ा ही प्रोड्यूसर हूँ, मैं तो आर्टिस्ट हूँ, आपको बुलाते वैसे मुझे भी बुलाते. इतका सिंपल तो बोलायचा. हे जे नातं आहे पूर्वीचं जवळचं नातं, एक घसट संबंध, एक चांगले प्रेमाचे संबंध, ते हल्ली नाहीत, बिलकुल राहिलेले नाही आहेत. किंबहुना मी असं म्हणेन की पूर्वीचे सगळ्याच कलावंतांचं हे होतं. जुने संबंध पूर्वीच्या काळातले आता राहिलेले नाहीत ही खंत रमेश देव यांनी आपल्याशी बोलून दाखवली. धन्यवाद रमेशजी. मला जायचं सीमा देव यांच्याकडे. सीमाजी मला सांगा की तो काळ, तो एक मंत्रमुग्ध काळ आपण अनुभवलात, त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्या लोकप्रियतेचा एखादा किस्सा, एखादी आठवण आपल्याकडे आहे का? ऐकलेली आठवण आहे, बोला. पाहिलेली नाही, कारण मी असं ऐकलं होतं की बेंगलोरला राजेश खन्ना शूटिंगसाठी गेले असताना त्यांची गाडी रस्त्यावरून गेली आणि जवळजवळ 15-20 कॉलेजमधल्या मुली आणि त्या आल्या आणि ती धूळ त्यांनी आपल्या कपाळाला लावली आणि हैदराबादच्या एका मुलीनी तर राजेश खन्नाचा फोटो ठेवून त्या फोटोशीच लग्न केलं होतं. म्हणजे इतकं वेड होतं, विशेषतः मुलींमध्ये भयंकर तो लोकप्रिय होता. मुलींमध्ये राजेश खन्ना यांची, बोला 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 मॅडम. मगाशी दिलीप ठाकूर यांनी एक उल्लेख केला की डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना हिरो हिरोईन असलेलं एक चित्रपट, तो चित्रपट, त्या चित्रपटाचं नाव आहे जय जय शिवशंकर. तो चित्रपट, त्या चित्रपटात मीही होते. बर, आईची भूमिका मी, राजेश खन्नाच्या आईची भूमिका मी करत होते त्याच्यात. आणि मला आश्चर्य वाटत होत की यांचं एवढं भांडण असताना डिंपल कशी काय हिरोईन, काय होतं त्यांच्यातलं नातं? एकीकडे भांडण होतं आणि एकीकडे को-स्टार्सही होते. को-स्टार हा एकच चित्रपट मी म्हणेन. भांडणं का होती मला माहित नाही, नवरा बायको मधली असतात आणि ती गोष्ट परत पर्सनल खूप होते, खासगी होते. परंतु चित्रपट दुर्दैवाने पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे मला असं वाटतं तो चित्रपट आपल्याला पाहायला मिळाला नाही. मला जायचंय अशोक राणे यांच्याकडे आणि त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ही जी प्रचंड अशी लोकप्रियता लाभते, तुम्ही एक अतिशय चांगला शब्द वापरलात, तो म्हणजे नादावणारा नट, नादावणारा गारुड असणारा असा एक नट. कुठून निर्माण होते ही प्रतिमा, कुठून निर्माण होते गारुड, कुठून निर्माण होते नादावणं पण? नाही, ते त्याच्या व्यक्तिमत्वामध्येच होतं आणि मुख्यतः एक सिनेमा माध्यमाची गंमत अशी आहे इतर सर्व माध्यमांपेक्षा, आणि नाटकाचा सुद्धा खूप प्रभाव पडतो, पण नाटकातल्या नटाचं इमिटेशन तसं होत नाही. तुमच्यावर कोणाचा प्रभाव होता? मला काशीनाथ घाणेकर, राजेश खन्ना आहे माझे, मी त्या वयामध्ये कॉलेजचं वय आहे आणि दोन्ही माझे हिरो होते, पण मी राजेश खन्ना सगळे अरे काशीनाथ घाणेकर सगळं बोललो नाही, त्यांच्यासाठी कपडे नाही घातले, त्यांचे केस नाही केले, पण राजेश खन्ना सगळं करण्याचं इतर मुलं करायची तसं आम्हीही केलं. तर तो इम्पॅक्ट काय येतो, हे माध्यमच मुळात गारूड करणार आहे, त्यात पुन्हा तो राजेश खन्ना. आणि मगाशी आपण जे काळाविषयी बोललो, 65 नंतरचा जो अस्वस्थतेचा काळ आहे आणि एक नैराश्य आहे त्या वातावरणात, एक डलनेस आहे त्या वातावरणामध्ये, आणि असा एक सुंदर ताजा तवाना टवटवी चेहऱ्याचा, आणि राजेश खन्नाचं वैशिष्ट्य असं आहे की तो एक थोडासा मध्यम वर्गातनं आलेला आहे, तो फिल्मी कुटुंबातनं न आलेला असल्यामुळे तो बॉय नेक्स्ट डोअर असा मुलांनाही वाटला आणि मुलींना तर वाटलाच तो. आणि मला आठवतं की आमची जे तरुण मुलं आमच्या बरोबरचे सगळे असायचे, ते त्याला खूप राग करायचे, एकीकडे त्याचे सिनेमे बघायचे आणि राग करायचे की सगळ्या मुली ह्याच्यावर मरतात, आपल्या मुली आपल्याकडे बघत नाहीत, पडद्यावरच्या राजकारणावर बघतात नाही, आपल्याकडे बघत नाही, आपण समोर असून मुली बघत नाही, त्यांना राजकारण आवडतो.
असं ते त्याचं एक गारूड करणार होतं, ते त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये होतं. आणि त्यातली जी स्टाईल स्टेटमेंट होती ती राजेश खन्ना यांच्या अभिनयातनं डिफाईन झाली होती. आणि त्या काळाचा जो नेमका प्रभाव होता तोही त्यांच्या एकूणच चित्रपटांवर पडलेला होता. त्या चित्रपटांमधून तो काळही आपल्याला दिसला होता. त्याच काळाविषयी आपण बोलणार आहोत. झी 24 तास एक पाऊल पुढे.